येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडमध्ये झालेल्या 1,16,00,000 अफरातफर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. श्रीराम फायनान्समध्ये तेथील कर्मचाऱ्यांनीच 1,16,00,000 अफरातफर केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात 27 एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. 1 कोटीपेक्षा अधिक रकमेचे प्रकरण असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान लेखापरीक्षण झाले असताना हा घोटाळा उघडकीस आला कसा नाही याची चर्चा सध्या आहे. जानेवारी महिन्यात सातारा येथील ऑडिटर्स चमू येथे येऊन गेली. त्यांनी ऑडिटही केले. या ऑडिटर्सने पॅनलवरील सुवर्णकाराशिवाय आर्णी रोडवरील एका सुवर्णकाराची सोने तपासणी कामी मदत घेतल्याचे सांगण्यात आले. या ऑडिटमध्ये ही अफरातफर उघडकीस आली. मात्र त्यावेळी आपलेच कर्मचारी असल्याने तडजोडीचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. परंतु ठरल्याप्रमाणे न वागता या चमूने आता रिपोर्ट सादर केला, तडजोडही केली आणि रिपोर्टही दिल्याने तेथील यंत्रणेत नाराजी पाहायला मिळते. दरम्यान 1,16,00,000 या अफरातफर प्रकरणात ग्राहकांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे श्रीराम फायनान्सने प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.